तर दोन हजार सहा सालापेक्षा आताचा बर्ड फ्लू हा वेगळा आहे आणि त्यामुळे कोणत्याही पोल्ट्री चालकांनी माहिती लपवू नये असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलंय एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कोंबड्या माराव्या लागणार आहेत असं त्यांनी म्हटलंय सत्तर ते ऐंशी डिग्री सेल्सिअसवर चिकन अर्धा तास शिजवून खाण्यास हरकत नाही असं सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे पुणे आणि नागपूरमध्ये भोपाळच्या लॅबच्या तोडीची लॅब तयार करण्यात आली आहे आणि तिथे सॅम्पल टेस्टिंगची परवानगी लवकरच मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे काही वेळापूर्वी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिलेली आहे प्रतिनिधी अमर काणे यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याशी बर्ड फ्लू बाबत केलेली ही बातचीत पाहूया बर्ड फ्लूने राज्यात शिरकाव केलेला आहे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आपल्यासोबत आहेत सर परभणीमध्ये हा शिरकाव झालेला आहे काय माहिती परभणीचे सॅम्पल्स आम्ही दोन दिवसा अगोदरच घेतले होते आणि सॅम्पल्स आम्ही पुण्याला आणि भोपाला दोन्ही ठिकाणी पाठवले ज्या दिवशी आम्ही दोन दिवसाअगोदर परभणीतले सॅम्पल्स घेतले त्याच दिवशी मी माझ्या विभागाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त त्यांना सूचना केल्या की तुम्ही परभणी जिल्हाधिकाऱ्याला त्या ठिकाणी एक आदेश पाठवा आणि त्यांना सांगा की तिथले जि जिथले सॅम्पल उचलले तो एरिया तुम्ही सील करा ना तर पक्षी ना तर माणूस तिथे काम करा बाहेर उद्या आतल्या माणसं बाहेर नाही बाहेरच्या आत नाही जोपर्यंत सॅम्पलचा आपल्याला नीट माहिती येत नाही अप्रूव येत नाही तोपर्यंत आपण पुढं सगळं सील करायला सूचना दिल्या होत्या जिल्हाधिकाऱ्याने तशाप्रती कारवाई तिथे केली काल संध्याकाळी आमच्याकडे भोपालवरून जे आलेलं आहे सॅम्पल्स की त्याने सांगितलं की आहे बर्ड फ्लूचं पॉझिटिव्ह आहे आता मात्र आमच्यापेक्षा एकच उपाय आहे की तिथले सगळे बर्ड नष्ट करणे तिथे त्या ठिकाणी सगळे फवारणी करणे आणि तिथला रोग बाहेर न येऊ देणे यासाठी राज्य शासन जे जे प्रयत्न सा त्या ठिकाणं आम्हाला त्या पण करणं गरजे ते अक्कच करू आणि मेडिकली त्याला ट्रीट करू त्या ठिकाणी आपण म्हटलं बर्ड्स तिथले नष्ट करू किती ही संख्या राहील परभणीमध्ये आणि अजून कुठले कुठले रिपोर्ट्स अवेटेड आहे माझ्याकडं अजून पूर्ण अशी ऑथेंटिक माहिती नाही आपण जी मी फोनवरून घेण्याचा प्रयत्न केला जी माझं कारण पाच वाजता आता मुंबईला निघालो आहे मी पाच वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे पण जवळजवळ सत्तर थे थे अंडे 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 तो तो ते ऐंशी हजार बर्ड तिथे कलीन करावं लागेल अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज आहे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे अंडे आणि चिकन खाण्याबद्दल काय आव्हान कराल आपण नागरिकांमध्ये एवढंच सांगतो की सगळ्या नागरिकाला एकच विनंती करतो आणि प्रसारमाध्यमाने मला मदत करावी अशी प्रसारमाध्यमालासुद्धाही त्या ठिकाणी माझा विनंतीचा विनंती करतो की हे खाण्यामध्ये सेवन करणे कुठली अडचण नाही पण खात असताना काही काळजी घेणं गरजेचं आहे सत्तर डिग्री टेम्परेचर चिकन आणि अंडी आपण समजा त्या ठिकाणी शिजवले अर्धा तास अर्धा तास शिजवा तीस मिनटं तर तुम्हाला त्याने जितके जंतू आहेत ते त्या ठिकाणी मृत्यू होऊन जातात मग खाण्यामध्ये कुठे अडचण नाही कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे त्यामुळे नक्कीच चिंता वाढलेली आहे व्हिडिओ रत्नशीलचं अमरकाणे ना